नमा, तू रेडी नाही झालीस? ऑफिसला येणार आहेस ना? अगं मग जा आवर. नाही, काय काय म्हणतेस नमा? तिला तुझ्यासारखं छान दिसायचं. नमा बाळा, अगं तू छानच दिसतेस. हो ना युवराज? ऑफिसला येण्यासाठी छान दिसायचंय. ओके, तू आता ऑफिसला येणार आहेस तर तुला प्रेझेंटेबल दिसायचंय. गुड. ताई काकी म्हणाल्या काही दिवसांनी पाहुणे येणार आहेत, तेव्हा सुद्धा छान दिसायचं तुला. काय? अरे ती म्हणतीय तिला ओव्हरऑलच हल्ली खूप छान दिसावं असं वाटतंय. हो कळलं मला ते, पण हे काय मध्येच तिला अचानक असं का वाटतंय? नमा नमा, कळतय मला. तू काही काळजी करू नकोस, आपण ना तुझ्यासाठी छान ब्युटी प्रोडक्ट आण, आणि तू अशी काही कमी सुंदर नाही दिसत. खुश होऊन गेली ना पोर? चला, सारखी म्हणत होती मला छान दिसायचंय, मला छान दिसायचंय. अहो ती ऑलरेडीच खूप गोड आहे, तिला छान दिसण्यासाठी फार काही करावंच लागणार नाही. ताई काकी, नमा सांगत होती कोणीतरी पाहुणे येणार आहेत. कोण येणार आहे? अगो तिला मुद्दामून सांगितलं नाही मी कोण येणार आहे ते. काय उगच वादिवाद नको आणि भांडण नको, आणि तू पण कोणाला सांगू नको. अगं तिला पाहिला मंडळी येत आहे, चांगलं स्थळ आलंय तिच्यासाठी. पण कशासाठी? आय मीन ती लहान आहे अजून. अरे तिचं काय लगेच लग्न लावतोय का मी? अरे चांगली माणसं आहे तर म्हटलं बघून घ्यावी. आणि मुलीचं लग्न म्हटलं की 2-3 वर्ष लागतातच ना तयारीला. चांगलं स्थळ बघा, चांगलं घर बघा, त्यात आपली मुलगी सुखा समाधान नांदे, आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा शोधा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे जमा करायला सुद्धा वेळ लागणारच की. आणि आदिती, आता तुझ्यामुळे आलेल्या पाहुण्यांना आम्ही अभिमानाने सांगू शकतो की मुलगी काम सुद्धा करते म्हणून. थँक्यू आदिती. ताई काकी, अरे आणि आम्ही बोलत काय बसलोय तुमच्याशी? तुम्हाला ऑफिसला जायचंय ना? जा जा, चला हो, चला चल येतो आदिती. निघायचं? आता कशासाठी हवेत बापू? ते नमा आता ऑफिसला चालली ना बयोई, ती मोठी पण झाली ना थोडी, म्हटलं हातात किंवा गळ्यात एखादा दागिना असावा म्हणून. बर, माझी काही हरकत नाही तुम्हाला द्यायला, तुमचं सोनं आहे. अरे तुम्ही माझ्याकडे विश्वासाने ठेवायला दिलं, तुमचा हक्क आहे परत मागण्याचा. मी आपलं काळजीने विचारलं रे. अगं बयो बिंदास विचार, अगं तुला अधिकार आहे विचारण्याचा. नक्की नमाला दागिना द्यायचा आहे म्हणूनच मागताय ना दागिने? काही अडचण नाही ना पैशाची? काही पैशाची गरज आहे तुम्हाला? नाही नाही, तशी काही अडचण नाही पैशाची. नाही नाही, नमासाठीच. बाकी जगाला मदत करतील ताते आणि बयोजी, पण मला नाही. मग ठीक आहे, नाहीतर सोनं गहाण ठेवून नाहीतर विकून पैसे उभे करण्याचा प्रयत्न करत असाल ना तर असं करू नका. हा
अरे नमाच्या लग्नात लागणार आहे सोनं ते. नक्कीच खरंय तुझं म्हणणं. हा बयोबाई तुम्ही अगदी बरोबर बोलतायत. नमाच्या लग्नात तर लागणारच आहे सोनं, पण अजून नमाच्या लग्नाला वेळ आहे. आमच्या डोक्यात फक्त तिच्या कामाच आहे, बाकी काही नाही. माफ कर बयो, पण उद्या लेकीचं लग्न करायचं म्हटल्यावर पैशाची जमाजमा आतापासून करावी लागेल ना. तेच बघतोय, फक्त हिशोब मांडायला मागतोय दागिने. घ्या तुम्ही, अरे तुमचं देते. नमाला काय वाटतोय ना तो दागिना द्या आणि पुन्हा नीट ठेवून द्या. हा हे बघा, जेव्हा अत्यंत गरज असते ना तेव्हा हेच दागिने उपयोगी येतात. बर चला देते मी. हे बघा दिले तसेच ठेवलेले, झपून वापरा. हा अगं काय बघू भाई. थँक्यू मॅडम. घरी सगळे खुश आहेत ना आता? थँक्यू, तुम्ही मला नोकरी दिली, उपकार झाले तुमचे माझ्यावर. गुलाब दादा आता हे उपकार केले वगैरे परत नाही बोलायचा. नाही मॅडम, तुम्हाला माहित नाही नोकरी देऊन किती मदत केली आहे तुम्ही ते, नाहीतर भीक मागायची वेळ आली असती. अहो काय बोलताय. हे बघा गुलाब दादा, आम्ही काहीही मदत केली नाहीये. तुमचं काम बघून आम्ही तुम्हाला कामावर ठेवलं, आणि तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करता की नाही? हो कधी कधी गोंधळ घालतो युवराज. तुझ्या मेहनती आहे आणि त्याहून जास्त फनी. झालं असून बरं. गुलाब दादा आज मी तुम्हाला एक फाईल देईन, ती तुम्हाला आजच्याच इन्व्हेस्टर्सना द्यायची. युवराज मला जरा बॅग देती. ओ माय गॉड काय झालं? अरे मी ती फाईल घरीच विसरले, परत जावं लागेल. पण आपण आज त्या नाशिकच्या माणसांना बोलावलं ना, अपॉइंटमेंट दिली आहे त्यांना. फाईल घ्यायला परत गेले तर खूप उशीर होईल, पण ती फाईल आजच द्यावी लागेल इन्व्हेस्टर्सना. एक काम करू, बोला तुम्हाला इथंच सोड, मी जाऊन मीटिंग अटेंड करतो, तुम्ही जाऊन फाईल घेऊन ये. हा चालेल. आलो सामी लगेच. असले पाहिजेत दागिने. कुठे ठेवले असणार आदितीने दागिने? इथेच असायला पाहिजे.
गुलाब दादा लवकर चला, आपल्याला वेळेत फाईल घेऊन मीटिंगला पोहोचायचंय. हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका, अशी वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवतो ना, बघतच राहा. एवढे पैसे बोलतोय नवरा म्हणून माझाही हक्क या दागिन्यांवर. मी विकूही शकतो किंवा गहाण सुद्धा ठेवू शकतो. जाऊ दे, जास्त विचार करायला नको. गुलाब दादा, मी 5 मिनिटात फाईल घेऊन येते. लवकरात लवकर न्यायला पाहिजे, तर घरातले कोणी बघितलं परत सुनवते. अदिती, तू आता इथे कशी काय? अरे ते फाईल राहिली होती, आज मीटिंग आहे ना, त्या इन्व्हेस्टर्सना आजच फाईल द्यायची. ते लक्षात आलं आणि लगेच आले घ्यायला. बरोबर, तू घे तुझी फाईल, मी जातो. हो. सिट. एवढी मोठी बॅग घेऊन कुठे जातोस सर? थँक यू अदिती. थँक यू. या घरात कुठे जातोय म्हणून का होईना, कोणीतरी काहीतरी विचारलं. हे तर काही दिवस या घरात एकटाच राहतोय असं वाटतंय मला. कुठे जातोय, काय करतोय, कोणीच काही विचारत नाही. पण तू विचारलं, तुलाच माझी काळजी. खरंच थँक्यू. पण म्हणजे याचं काही उत्तर दिलं तर काही फरक पडणार आहे असं काही वाटत नाही मला. असू दे, निघतो मी. सेड. अरे असं नको बोलूस, सगळ्यांना काळजी आहे तुझी, पण आता सगळे रागावलेत ना तुझ्यावर म्हणून बोलत नाही आहे तुझ्याशी. तू मला सांग काय झालं, कुठे जातोस तू? कुठे जाणार आहे तिथे? माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून बॅग घेऊन घर सोडून चाललोय असा विचार करू नकोस. हा, जशी तुझी मोठी महत्वाची कामं असतात तशी माझी पण काही कामं आहेत, त्यासाठी चाललोय. बर चल. सर, कसली कामं? कसलं काम हे तुला सांगायला मी बांधील नाहीये. नवरा आहेस तू माझा आणि तू माझी बायको आहेस, पण तसं वागतेस का? नाही ना. तुझी सुद्धा मीटिंग आहे, पण कसली मीटिंग आहे काय मी विचारतोय तुला. मग विचार ना.
मला हवंय तू विचारावंस. फॅक्टरीची कामं कशी चालू आहेत, मीटिंग कशा होत आहेत, मला सांगावंसं वाटतंय तुला हे सगळं, तुझे इनपुट्स घ्यावेसे वाटत आहेत. पण तू कसं रिॲक्ट होशील हे माहीत नाही म्हणून विषय काढत नाही मी. आता जर तू विचारतोयस तर सगळं आपण ठरवलंय ना एकमेकांना सपोर्ट करायचं आणि एकमेकांची कामं एकमेकांनीच करायची, त्यामुळे तू काय करणार ते मी तुला विचारणार नाही आणि मी काय करतोय ते तू मला विचारायचं नाही. माझ्या मार्गाला मला जाऊ दे, कळलं? बाय. सीट सीट. काय रे सखा, हा एवढं मोठं धान्य उघडायची काय गरज होती रे आज? आप्पांनी सांगितलं पोते खाली करायला. हो पण मी एकटी असताना कशाला भरायचे तरी एवढे डबे? त्या अर्धवट देशमुखांपैकी कोणीच नाही आज घरात काम करायला. लावा ओरिजिनल देशमुखला कामाला लावा. हो ना, बघा ना काय मी आहे ना, मी करतो ना मदत. हे बरंय तुझं, काम वाढवायची नंतर म्हणायचं मी करतो मदत. चल निधर पोता. सिद्धू सिद्धू. मालक गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मालक. मालक गुड मॉर्निंग. ओ मालक गुड मॉर्निंग. साहेबांची मॉर्निंग जास्तच घाईत दिसते. सिद्धू सकाळी सकाळी बॅग घेऊन कुठे निघाला रे? काय माहितो घरात एकमेव तू आहे जो आता सिद्धूशी बोलायला जातो, तुला नाही माहित? लक्ष असतं की नाही तुझं घरात? अहो घरात काय चाललंय काय कळना झाले आणि त्या सिद्धू भाऊंच तर अजिबात कळतच नाही. आई इथेच ठेवली होती ना? नाही येस. हे काय चावी का अशीच लावून ठेवली आहे? नोकर पण उघडे. घरात चोरी झालीये. मोठ्या बाई तुझी इच्छा आहे ना की सगळं तुला स्वतःच्या हिमतीवर करायचंय म्हणून, तर इथून तू अमेरिकेला जाऊन तिथे सेटल होऊन सगळं मार्गी लागेपर्यंत या घरातून तुला एक पैसाही मिळणार नाही. तू काय बाबा, आता देशमुख इंडस्ट्रीजची मालकीण आहेस, तुझ्याकडे काम आहे, पैसा आहे, जी काही धडपड करायची आहे ती मलाच करावी लागणार आहे. एवढी मोठी बॅग घेऊन कुठे जातोस सर? See?